रोहिदास सलामीच जोड़े मैदान आत मे दाखिल मित्रों गुणंदाजी मार्ग पर दिलीप पाटिल बेलापुर इलेवन या 40+ संघाकडून सूत्र स्वीकारतात पहिल्या षटकाची पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर राजेंद्र चौधरी दादा आणि नदीम सर यस पंच नदीम सरांचा इशाराला मॅचला सुरुवात होते चला लेट्स प्ले दिलीप पाटील पहिलं षटक हाताळण्यासाठी यावेळेस गती थोडीशी कमी होती गॅप मधून बॉल चालले पॉइंट कव्हरला भेदून ऑन द राइज आपण पाहतोय मात्र त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते पायाने त्या ठिकाणी बॉल अडवलाय आपण जर पाहिलं आणि आपल्या टीम साठी नक्कीच दावा वाचवलाय श्रीकांत होते त्या ठिकाणी डीप मध्ये खूप चांगली फिल्डिंग श्रीकांत यांच्याकडनं आणि त्या दरम्यान तीन धावा या ठिकाणी वसूल केल्या दोन्ही फलंदाजांनी चांगली रनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवरच तीन धावाने या ठिकाणी धावफलकाला सुरुवात केली बेलापूर 40+ संघाने आणि आता मात्र स्ट्राइकला असतील ते म्हणजे रोहिदास यावेळेस बॅकफुटला जाऊन टर्न होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र तितका चांगला संपर्क झाला नाही अगदी गुडलेंदर बॉल पिचिंग झाल्यानंतर शरीराचा वेध घेतोय आणि येतोय डॉट बॉल मग पहिला बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता त्याला हलक्या हाताने कट केलं होतं फलंदाज आपण पाहिलं तर भरत याने डीप पॉइंटला आणि तीन धावा मिळाल्या होत्या त्यानंतर मात्र रोहिदास यांच्यासाठी बॉलला आतमध्ये वळवलंय यावेळेस जसा बॉल आलाय तसा बॉलला सोडून दिलाय आणि चांगला निर्णय रोहिदास यांचा आउटसाइड द लेग स्टंप विकेट किपर उर्वरित काम पूर्ण करतोय आणि येतोय व्हाईट बॉल व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद चार धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात क्रिकेटचं कुरुक्षेत्र मित्रांनो खूप चांगली आणि नियोजनबद्ध स्पर्धा 18, 19, 20 फेब्रुवारी म्हणजे काल आज आणि उद्या ही रंगली आहे या गावदेवी मैदान कुक्षेत नवी मुंबईमध्ये यावेळेस पहा समोरच्या दिशेने डान्सिंग डाऊन द विकेट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय मात्र थोडासा उशीर करतोय तोपर्यंत पहा क्विक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली आहे सिंगलने आपलं खातं उघडले रोहिदास यांनी आणि टीमच्या टोटलने मात्र मजल मारली 5 या धावसंख्येपर्यंत तीन बॉलचा खेळ संपलाय तीन बॉलमध्ये रन्स झाले स्कोर कार्डवर बिनबाद 5 धावा यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न इनसाइड एज घेतली आहे पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर जाईल तोपर्यंत पुन्हा सिंगल कंप्लीट झाली आहे मित्रांनो सेन्सिबल क्रिकेट दोन्ही फलंदाजांचं सिंगल डबल्स जशा येतील तशा या ठिकाणी वसूल करण्याचा प्रयत्न होतोय पहिला षटक सुरू आहे आपण पाहतोय चेंडू नक्कीच नवीन आहे तितका ट्रॅव्हल होणार नाही हे दोन्ही फलंदाज जाणत असताना मात्र सिंगल डबल्स वर कॉन्सन्ट्रेट केलंय यावेळेस पुन्हा बॅकफुटला जाऊन कट केले पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुन्हा ऍक्शन मध्ये येतोय लगेच उचलून बॉलला रिलीज केलाय विकेट किपरकडे मात्र पुन्हा क्विक सिंगल रोहिदास आणि त्याचबरोबर भरत कंप्लीट करतात टीमची धावसंख्या 7 अजून एका बॉलचा खेळ शिल्लक आहे 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 धावा संत आणि सावध आणि खूप चांगली सुरुवात बेलापूर 40+ संघाकडनं बेलापूर 11 संघाच्या विरुद्ध यावेळेस पुन्हा बॉलला सोडून दिले आणि पंच नदीम सर आमच्यापर्यंत इशारा करतो यस अवंतर धाव वाईटच्या रूपामध्ये ऍड होईल टीमची धावसंख्या 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते आपण पहिले तर खूप चांगली गोलंदाजी करतायत दिलीप पाटील मात्र दोन व्हाईट बॉल देखील टाकलेत म्हणजे तुम्ही जेव्हा डॉट बॉल टाकता त्यानंतर मात्र जेव्हा तुम्ही व्हाईट बॉल टाकता म्हणजे फलंदाजी करणाऱ्याला एक चांगलं बेनिफिट देत असता यावेळेस पहाल की आता बॅटचा फेस ओपन केले फ्लाइंग सिप च्या दिशेने मात्र बॉलला ढकलून दिलंय आणि गोशांगी क्षेत्रामध्ये बॉल जातोय मिळेल सिंगल पहिल्या षटकाचा खेळ संपलाय मित्रांनो आणि बेलापूर टीमची धावसंख्या बिनबाद 9 धावा धावफलकावर नक्कीच आपण पाहतोय आज छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती 392 शिवजयंती मित्रांनो आज आपण साजरी करतोय जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणूस किनेले जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे राज्य अर्थातच स्वराज्य अर्थातच महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मातीमध्ये आपला जन्म व्हावा यापेक्षा आपलं भाग्य काय मित्रांनो महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आज मात्र आपण पाहतोय खूप प्रगती केली आहे 19 फेब्रुवारी 1630 अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य महाराजांना आपलं आणि 350 पेक्षा जास्त किल्ले
महाराजांनी या ठिकाणी जिंकले। तर थोडं स्पीडअप करायचं बेलापूर इलेव्हन संघ, टीम मीटिंग थोडीशी कमी घ्या, लगेच तुमचं क्षेत्ररक्षण फैलावून घ्यायचंय। एकूण तीन सामने अजून आपल्याला खेळवायचे, त्यामुळे आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे। पहिला राऊंड 5 ओव्हरचा असेल, दुसरा राऊंड 4 षटकांचा असेल। विकास आले दुसरं षटक हाताळण्यासाठी, विकास बंद्रे आणि या समोर असतील ते म्हणजे रोहिदास। रोहिदास आणि भरत यांची पार्टनरशिप पहिल्या ओव्हरमध्ये तरी आपण पाहिलं तर बिनबाद 9 धावापर्यंत गेली आहे। त्यानंतर पहा या ठिकाणी हात खोलण्याचा प्रयत्न मात्र होईल। यावेळेस पाटांसिंग नाऊन द विकेट बी शेप मध्ये समोरच्या दिशेने सॅक्सच्या दिशेने बॉलला खेळून काढले। लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर जातोय, विजय चांगली फेकी करतोय। तोपर्यंत पहा सिंगल साठी दोन्ही फलंदाज या ठिकाणी क्रॉस होत आहेत। सिंगलने धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर। स्ट्राइकवर असतील पुन्हा भरत, चांगलं क्रिकेट, सिंगल डबल्स या ठिकाणी काढले जात आहेत, धावफलक हालतं ठेवत आहेत। यावेळेस पहालक्या हाताने फक्त दिशा दिली, शॉर्ट मिड विकेटला बॉल आडवतोय, मिसफील्ड झालीये। दुसरा धावेचा प्रयत्न बॅकअप करणं देखील मिसफील्ड झालीये। आणि पहा बघता बघता दोन धावा कंप्लीट केल्या गेल्यात। आपण पाहतोय तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे। सुधाकर यांच्याकडनं बॉल सुटला, त्यानंतर गणेश यांच्याकडनं थोडं फंबल झालं, थ्रो थोडासा वाईड आला, त्यानंतर बॅकअप येईपर्यंत पहा तिसरी धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे। तीन धावा मिळतील भरत यांना, तीन धावा मिळतील बेलापूर 40+ संघाला आणि टीमची धावसंख्या 13 घरामध्ये जाऊन पोहोचली आहे। पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या होत्या, त्यानंतर 2 बॉलवर 4 धावा आल्यात। यावेळेस वाकोले बदलीचा बॉल, शेवटच्या क्षणी विचार बदलला, फक्त दिशा दिली बॅटचा फेस ओपन करून फलंदाजाने। बघा चाणक शरणने ती गोलंदाज मात्र फलंदाजाला फॉलो करतोय, अगोदरच पहिला फ्रंटफुटला येतोय, थोडीशी हालचाल करतोय, विचलित होतोय फलंदाज, त्याला फॉलो केलं गोलंदाजाने, अगदी खोलो पद्धतीचा यॉर्कर वाडी शॉर्टकट टाकला आणि शेवटच्या क्षणी पहा गोलंदाजाने फलंदाजाने पॉईंटच्या दिशेने बॉलला खेळून काढले, सिंगल मिळाली। यावेळेस पहा टॉप एज घेतलीये, बॉल डिक्लेअर झोन मध्ये जातोय, डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळेल, टीमची धाव संख्या 15, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, दुसरं षटक मार्गस्थ आहे। विकास आपण जर पाहिलं तर 4 बॉलमध्ये विकास यांनी धावा खर्च केल्या 6, चांगली गोलंदाजी आणि त्याचबरोबर सेन्सिबल फलंदाजी, विकेट्स नाही गेल्यात अजून। हाफ ट्रॅकर होता शॉर्ट अम्पूल करण्याचा प्रयत्न आहे, मात्र टायमिंग जुळला नाहीये, पण नदीम सर इशारा करता येस, बॉडीला ब्रशून बॉल गेलाय आणि अजून एका बॉलचा खेळ शिल्लक आहे। टीमची धावसंख्या 1 पुढे सरकते, बिनबाद 16 धावा धावफलकावर। नक्कीच आपण पाहतोय हळूहळू आपण संध्याकाळकडे वरतोय, सूर्य हळूहळू पश्चिमेकडे विसावतोय, वातावरणामध्ये हळूहळू गर्मी कमी होते आणि वारे मात्र वेगाने वाहू लागलेत। मात्र क्रिकेटचे वारे मात्र काल आज आणि उद्या मात्र या कुक्षत नगरीमध्ये मात्र किंबहुना नवी मुंबई नगरीमध्ये गोंगावत आहेत। ते वारे आहेत 40+ क्रिकेटचे, 40+ मास्टर कप। यावेळेस बॉलला फुल टॉस मध्ये कन्वर्ट केले, ड्राईव्ह केले मिड ऑफला आणि लगेच यष्ट्यांचा वेध घेतला, येस पॉपिंग क्रीजच्या भरपूर बाहेर होते जगदीशच्या माध्यमातून अचूक थ्रो आणि लगेच बॉलला कलेक्ट करून विकास यांनी यष्ट्यांचा वेध घेतलाय। फलंदाज होईल बाद, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40+ टीमची धावसंख्या 1 गडी बाद 16 धावा धावफलकावर।
एकही षटकार आला नाहीये, मात्र सिंगल डबल्सवर कॉन्सन्ट्रेट केले, 40+ क्रिकेट साईजचं वैशिष्ट्य आहे. मात्र या अगोदरच्या मॅचेसमध्ये भरपूर उलटफेर आपल्याला पाहायला मिळलेत, अगदी चौकार षटकार 65-70 धावा देखील धावफलकावर लावल्यात पहिल्या इनिंगमध्ये. यावेळेस पहा एज होती, विकेट किपरच्या हातातनं बॉल निसटलाय, विजय आहे त्याचा विकेट किपरच्या भूमिकेमध्ये, आणि ही चूक असेल की गोड चूक असेल, कारण हा फलंदाज जर टिकला शेवटच्या षटकापर्यंत आणि त्याने जर धावा केला तर मात्र ही कॅच मात्र मनाला बोचेल, टोचेल गेले पुढचे कित्येक दिवस. 3 चेंडूवर 3 सिंगल आल्यात आणि टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे 19 घरामध्ये. बघूया आता या मिळालेल्या जीवदानाचा कशा पद्धतीने फायदा उचलतायत ते म्हणजे फलंदाज संदीप. उत्तम पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. फुलटॉस बॉल, याला मात्र भिरकावून दिलाय, मात्र बॉल जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 4 बॉलवर 4 सिंगल आले, टीमची धावसंख्या 20. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 9 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 7 धावा आल्या, आणि आतापर्यंत उत्तम यांनी 4 बॉल टाकलेत आणि 4 बॉलवर 4 सिंगल आल्यात. चला चेंडू उपलब्ध करून द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. चला बॉल आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 20 धावा धावफलकावर आहेत. चौकार षटकार ठोकावे लागतील बेलापूर संघाला जर एक चांगली सन्मानजनक धावसंख्या उभारायची असेल. यावेळेस जसा बॉल आला तसा बॉल सोडून दिला आणि चांगला निर्णय, कारण लाईन थोडीशी मिस केली होती गोलंदाजाने आणि वाईड बॉलचा इशारा पंचाकडनं आला. टीमची धावसंख्या 21. चला थोडं स्पीडअप करायचं, यानंतर देखील अजून 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. खारेगाव संघ मात्र वाट बघतोय या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल आणि त्यानंतर मात्र नेरूळ संघाविरुद्ध क्वार्टर फायनलची मॅच असेल. 2 बॉल अजूनही शिल्लक, तिसरं षटक मार्गस्थ आहे. बघा अजून एक बॉल लाईन मिस केली आहे आणि विकेट किपरने देखील बॉलला मिस केलाय. व्हाईट प्लस 1, 2 धावा मिळत आहेत. अनियंत्रित गोलंदाजी, टीमची धावसंख्या 23. नियंत्रण आणावं लागेल गोलंदाजी मध्ये. वारंवार आम्ही उल्लेख करत असतो की जेव्हा तुम्ही वैविध्यपूर्ण गोलंदाजी हाताळता, व्हेरिएशन असलेली गोलंदाजी हाताळता, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या लाईनवर कंट्रोल असणं गरजेचं असतं. तुमच्याकडे व्हेरिएशन आहे मात्र तुम्हाला लाईन आणि लेंथ ही खूप अचूक हाताळावी लागेल आणि त्याच्यावर थोडंसं तरी काही ना काम करावं लागेल. 2 धावांनी टीमची धावसंख्या 23 घरामध्ये जाऊन पोहोचली, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस फुलालेंचा बॉल गतीने बीट केलाय, बॉडीचा वेध घेतलाय आणि आलाय डॉट बॉल. चांगलं कम बॅक म्हणावं लागेल उत्तम यांचं. 2 धावांवर आपण पाहिलं तर 2 वाईड बॉल, त्यामध्ये अतिरिक्त एक सिंगल, एकूण 3 धावा विनाकारण खर्च केला, त्यानंतर 5वा बॉल डॉट टाकलाय. आता मात्र शेवटचा बॉल असेल आणि समोर अजूनही संदीप आहेत स्ट्राईकला. 1 बॉल टू गो, शेवटचा एक बॉल, तिसरं षटक सुरू आहे. उत्तम गोलंदाजी मार्कवर फुलेंचा बॉल, याला मात्र उडवलाय, चांगलं टायमिंग जुळलंय आणि बॉल बॉलने खूप डिस्टन्स गाठलंय आणि या इनिंग मधला हा येतोय पहिला दमदार एक उत्तुंग षटकार. सो मच डीजे. बघा 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धाव फलकावर धावा लागल्यात 29. हे षटक खूप महागड होतं उत्तम यांचं, त्यामध्ये शेवटच्या बॉलवर आलेला तो षटकार संदीप यांच्या बॅटमधनं, त्याने मात्र भरपूर उलथापालथ केली आहे स्कोअर कार्डवर. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या दिलीप यांच्या, विकास यांनी 7 धावा खर्च केल्या, त्यानंतर आत्ता उत्तम यांनी एकूण 13 धावा खर्च केल्यात आणि आता मात्र राजेश आलेत. बघा मंच तर सेट झालाय, प्लॅटफॉर्म तर निर्माण झालाय, पाया तर रचलाय या धावसंख्येचा. आता इमारत बांधायची आहे, इमारत बांधण्यासाठी तुमच्याकडे चेंडू असतील 12, धावसंख्येची तुम्हाला इमारत बांधायची आहे बेलापूर 40+ संघाला. यावेळेस हाफ ट्रॅकर टॉप
पेस घेतली आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल पडल्यानंतर लगेचच फिरकी घेतोय आणि जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये, मिळेल सिंगल. सिंगलने धावफलक मात्र पुढे सरकले. आता मात्र धावा लागते धावफलकावर 30. आमच्या सोबत गुणलेखक म्हणून विघ्नेशजी मडवी कालच्या पहिल्या मॅच पासून जोडले गेले, तर खूप चांगलं गुणलेखन, गुल्यांकन, मूल्यमापन त्यांच्या माध्यमातून होत आहे. म्हणजे अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. पुन्हा हाफ ट्रॅकर, याच्यामध्ये गती जास्त होती. पुन्हा टॉपेज घेतलाय आणि पुन्हा घोषित क्षेत्रामध्ये बॉल जातोय. 31 धावा धावफलकावर, 2 बॉलवर 2 सिंगल आल्यात यावेळेस रोहिदास यांच्या बॅटमधनं. राजेश यांची खूप चांगली गोलंदाजी. पहिला बॉल आपण पाहिला स्लोवर वन, दुसरा बॉल अतिशय वेगवान. डावखुरा गोलंदाज ओवर द विकेट गोलंदाजी करतोय. अजून एक वेगवान बॉल बघा, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय. स्टिकरला बॉल हिट करतोय बॅटच्या, बॉलला ढकलून गेले कव्हर पॉइंटला आणि मिळेल फक्त सिंगल. बघा 3 बॉलवर 3 सिंगल आले, टीमची धावसंख्या 32. या खेळपट्टीवर 50 धावा एक चांगलं टार्गेट आहे. 45 ते 50 धावा हे खूप चांगलं टार्गेट असेल आणि त्यापेक्षा जास्त धावा जर आले तर अतिउत्तम सर्वोत्तम असेल. बघूया काय घडतंय. अजून 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. समोर असतील संदीप यांच्या बॅटमधनं षटकार आलाय. बघा जसा बॉल आलाय तसा बॉलला सोडून दिलाय आणि बन्स नदीम सर आमच्यापर्यंत इशारा कळवता, यस इट इज अ वाईड बॉल, इलिगल डिलिव्हरी असेल. अवंतर धावेमध्ये बड पडते टीमच्या, टोटलमध्ये धाव पडत बरं पडते टीमची धावसंख्या 33. अजून 3 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेस फुल टॉस बॉल होता, टायमिंग जुळला नाहीये. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मध्ये बॉल जातोय. पहिली धाव खूप वेगाने कम्प्लीट केली आहे. विकास होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, पण चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून झालं. एका हाताने बॉलला अडवलाय, 2 धावा आपल्या टीमसाठी नक्कीच वाचवल्यात. मात्र 2 धावा धावून पूर्ण केल्यात दोन्ही फलंदाजांनी. टीमची धावसंख्या 35. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संदीप मात्र खूप चांगली फटकेबाजी करतायत या बॅट इनिंग मध्ये. यावेळेस अकोलापतीचा धाव, बॉल बॅक ड्राईव्ह, नॉ स्ट्राईकच्या फलंदाजाने क्रीज सोडली आहे आणि फॉलो थ्रू मध्ये बॉलला पकडून मात्र यष्ट्यांचा वेध घेतला राजेश यांनी. आणि आता मात्र रोहिदास यांच्या खेळीचा झाला अंत. दोघेही सलामीवीर आता मात्र बॅक टू द पब. विनोद दिवेकर आले चौथ्या क्रमांकावर, मात्र स्ट्राईकला असतील संदीप. अजून 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धाव फलकावर 2 गडी बाद 35 धावा. बघा या अगोदरच्या बॉलवर काय घडलं. संदीप यांनी बॉल ड्राईव्ह केला समोर, फॉलो थ्रू मध्ये राजेश यांनी पकडला आणि लगेच यष्टनचा वेध घेतलाय. तोपर्यंत रोहिदास पॉपिंग क्रीजच्या भरपूर बाहेर होते. हाफ ट्रॅकर या देखील उडवलाय, मात्र एलिव्हेशन तितकं भेटलं नाहीये. नोमॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. वन बाउंस क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर येईल तोपर्यंत पहा. विकास सिंगल मिळाली आणि शेवटच्या बॉलवर सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवत आहेत संदीप. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 36 धावा धावफलकावर आहेत. म्हणजे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावर आहेत, म्हणजे 9 सरासरीने या ठिकाणी बेलापूर 40+ संघाने धावसंख्या उभारली आहे. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर अजय यांच्याकडे, ऐकू एक सुमधुर संगीत. असतील विनोद दिवेकर महाराजांची जयंती मित्रांनो, आणि नक्कीच महाराजांची सुमधुर गीता आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत. मयूर म्युझिक मुवमेंटचे आपण पाहिलं तर डीजे अजय. श्रीकांत काय करतील आपल्या शेवटच्या 6 बॉलवर, मात्र इथे पलटवार करेल का बेलापूर संघ. मात्र ज्या पद्धतीने फलंदाजी संदीप यांची सुरू आहे, षटकार आला, सिंगल डबल झाल्यात, सेट झालेत मैदानाच्या आतमध्ये. आता सेट झालेत, आता मात्र तुम्हाला आल्हास अडवायचा आहे. समोरच्या संघाच्या गोलंदाजावर आक्रमण करावं लागेल. मात्र श्रीकांत कमबॅक करण्यासाठी उत्सुक, एक वेगवान गोलंदाज, चांगला रन 15 ते 20 पावलांचं. पहिलाच बॉल पहा, वाईडी शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न, यस लीगल डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी पहा.
बॉलला सोडून दिलं फलंदाजाने, मात्र लाईन खूप व्यवस्थित होती. पंचांनी मात्र डॉट बॉल इथे आम्हाला सांगितलंय. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्लॉग ओव्हर अंतिम अखेरचं निर्णायक षटक या ठिकाणी सुरू आहे. श्रीकांत यांचं दुसऱ्या बॉलवर पहा, समोरच्या दिशेने परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. यावेळेस वाडी स्ट्रॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून भेदून गेलाय बॉल. पंच दिशा गवता, येस इट इज अ मॅक्सिमम सिक्स. यावेळेस समोरच्या दिशेने साइड स्क्रीनच्या अगदी बाजूला बॅक टू बॅक दुसरा षटकार थांबतील ते संदीप कैसे. यावेळेस मात्र उत्तुंग षटकार. थँक्यू सो मच डीजे. दोन षटकार आलेत. महाराजांची राजमुद्रा आपल्याला काय सांगते? प्रतिभा चंद्र लेखे व वरदिष्णु विश्ववंदिता सहा शेषो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. मगा दोन बॉलवर दोन षटकार आलेत. फलंदाज संदीप यांच्या बॅटमध्ये आणि या इनिंग मधला त्यांचा 29 षटकार आहे. टीमची धावसंख्या 48. अजून 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. थोडस दडपण का होईना श्रीकांत यांच्यावर असेल, मात्र कम बॅक करतील. चांगला एक्सपिरियन्स त्यांच्याकडे गोलंदाजीतला. यावेळेस पा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र खुले पद्धतीचा यॉर्कर, मात्र थोडासा अवे फ्रॉम द बॉडी. पहिली धाव कंप्लीट झाली आहे, मात्र बघा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक हवी होती संदीप यांना आणि ते विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी जावं लागेल आपल्याला. विनोद दिवेकर यांना स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केले, कारण संदीपला स्ट्राईक हवी होती. एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट झाली. विजय म्हात्रे आलेत 5व्या क्रमांकावर. बघा क्रिकेट इज अ गेम ऑफ 11 प्लेयर्स, किंबहुना 15 खेळाडूंचा खेळ, आणि अशा गोष्टी कराव्या लागतात. बघा विनोद दिवेकर यांनी कोणत्याही चेंडूचा सामना केला नाहीये आणि स्वतःचे विकेट सॅक्रिफाईस केले. कशासाठी? तर टीमसाठी. आम्ही खेळतो तर कशासाठी? आमच्या गावासाठी. कशासाठी? तर गावाच्या नावासाठी, नाही की स्वतःसाठी. हे दाखवून दिले त्यांनी. खूप चांगली खेळाडू वृत्ती आणि संदीप आले स्ट्राईकला. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. एक धाव नक्कीच ऍड झाली आहे. दुसरी धाव काढत असताना फलंदाज विनोद दिवेकर बाद झालेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 49 धावा धाव फलकावर आहेत. नॉन स्ट्राईकला असतील विजय म्हात्रे, मात्र संदीप जेवढे स्ट्राईक घेतील तेवढे चांगले. या 2 बॉलवर मात्र ते स्ट्राईक घेण्यासाठी सज्ज होत आहेत. मात्र श्रीकांत यांनी थोडस का होईन धावगतीला रोख लावलाय. 2 षटकार आलेत नक्कीच. हाफ ट्रॅकर यावेळेस पहा, टॉपेस घेतली विकेट किपरच्या धोक्यावरनं बॉलची घोषित क्षेत्रामध्ये. 50 धावा धाव फलकावर. संदीप थोडेसे नाराज झाले या बॉलवर. त्यांना नक्कीच पुल करायचं होतं, मात्र वेगाने बीट केलंय. बॅट स्विंग अगोदरच झालीय आणि बॉलने टॉपेस घेतली आहे बॅटची आणि विकेट किपरच्या डोक्यावरनं बॉल गेलाय. 50 धावा धाव फलकावर. शेवटचा एक बॉल या पूर्वार्धामधला श्रीकांत गोलंदाजी मार्कवर. आफ्टरकर पुन्हा टॉप एज घेतलीय. याही वेळेस वेगवान चेंडू हाताळला होता. 51 धाबा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणजे लक्ष असेल बेलापूर 11 संघासमोर, ते म्हणजे 52 धावांचं आणि त्यांच्याकडे चेंडू असतील ते म्हणजे 30. त्यानंतर खारेगाव संघाने देखील तयार राहायचे. कृपया आपण कुठे जाऊ नका, यानंतर लगेचच आपला सामना खेळवण्यात येईल आणि मॅच जशी संपेल तसा लगेचच या ठिकाणी टॉस केला जाईल. त्यानंतर मात्र त्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो नेरूळ संघासोबत खेळेल. तर थोडं स्पीडअप करा, ही इनिंग देखील अजून बाकी आहे आणि यानंतर देखील 2 सामने अजूनही शिल्लक आहे. 4:15 वाजलेत, त्यामुळे आपण थोडं स्पीडअप करायचं. थोडं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे आपल्याकडनं.
52 धावांचे लक्ष बेलापूर 11 टीम समोर ठेवण्यात आले. त्यांनी टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. निर्णय मात्र थोडासा त्यांच्या विरुद्ध गेला असं म्हणायला हरकत नाही. पहिली दोन षटकं तर खूप चांगली हाताळली होती दिलीप पाटील आणि विकास यांनी. त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर उत्तम यांनी 13 धावा खर्च केला. त्यानंतर राजेश यांनी पुन्हा कमबॅक करून दिलं, 7 धावा खर्च केल्या. मात्र श्रीकांत यांचं षटक हे आतापर्यंतच्या या इनिंग मधलं महागडं षटक ठरलं. त्या षटकामध्ये आल्या 14 धावा, ज्यामध्ये संदीप यांनी ठोकलेले ते उत्तुंग दोन षटकार. 28 धावांचं योगदान संदीप यांनी दिलं बॅटिंगमध्ये, म्हणजे जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त धावा त्या एकट्या संदीप यांनी बनवल्यात. त्याच जोरावर आपण पाहिलं तर 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 51 धावा धावफल करावे लागले बेलापूर संघाने. आणि बेलापूर संघाचं देखील आमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. जसं आम्ही विनंती केली लगेचच पहा मैदानामध्ये बेलापूर संघ दाखल झालाय क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी. तर बेलापूर 11 संघ आपण देखील कृपया जास्त वेळ घेऊ नका, आपले सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आणि जशी या सेकंड इनिंगला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. आणि या 52 धावा चेस होतील का बेलापूर 11 संघाला, की बेलापूर 40+ संघ त्यांना त्या ठिकाणी थांबवेल, त्या धावा मात्र डिफेंड करेल. आणि कोण जाईल खारेगाव बरोबर खेळण्यासाठी आणि कोण जाईल परतीच्या प्रवासाला, कारण ही आहे नॉकआउट स्पर्धा. प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला विजय या ठिकाणी कंपल्सरी मिळवावाच लागेल. चला ऐकूया सेकंड इनिंग मध्ये व्हॉइस ऑफ नवी मुंबई हिंदीचा सुमधुर आवाज आणि आमचे परम मित्र सचिन गिरी सर यांना. थैंक यू सो मच युवराज जी माली, हमारे नवी मुंबई के एक उत्कृष्ट समालोचक. पिछले दो वर्षों में जिस प्रकार इन्होंने समालोचन की है, खासतौर पर पाटन तालुका के मैचेस, नवी मुंबई ग्रामीण मैचेस, अद्भुत आवाज है. और आने वाले वर्षों में इसी प्रकार हम उम्मीद करेंगे रायगढ़ पूरे महाराष्ट्र में आवाज गूंजता हुआ नजर आए. जॉब के साथ साथ समय निकालकर जो पैशन है उनकी समालोचन करने की, वह हमें आज कुक्षित नगरी कुक्षित गांव में सुनने को मिलता हुआ. टारगेट है मैच की तरफ जाएंगे 52 रन 40+ मास्टर कप कुक्षित गांव में आप सभी का स्वागत है. और जय गजनन 40+ आयोजित यह प्रतियोगिता आज निश्चित तौर पर कार्य सम्राट विद्यमान नगर सेवक सूरज बालराम जी पाटिल साहब, विशेष सहकार्य मास्टर प्रदीप जी पाटिल, दीपक बालराम जी पाटिल, श्रीकांत पाटिल, योगेश पाटिल, अंबोजी ठाकुर, विजय जी गोताड़, राजेंद्र जी चौधरी, सोमनाथ जी तांडेल, अविनाश जी पाटिल, एकनाथ जी ठाकुर, अशोक अतकरी, मनोज पाटिल, प्रवीण कड़ू
और राजेश मोरावकर, इन सभी की कड़ी मेहनत के साथ आप देख सकते हैं प्रतियोगिता अब तक संपन्न होता हुआ। कैलाशवासी काशीनाथ साहू मुरावकर, इनके स्मरणार्थ में राजेश मुरावकर की तरफ से मैन ऑफ द सीरीज खिलाड़ी को यहां पर ब्रांडेड बैट दी जाएगी, राजेश मुरावकर जो हमारे 40 प्लस खिलाड़ी कुक्षेत गांव के। चलिए मुकाबले की शुरुआत करिए, लेट्स प्ले का इशारा नदीम सर का, टारगेट है 52 रनों का, सलामी जोड़ी जगदीश और विकी, स्ट्राइक पे जगदीश, पहली गेंद पर जोरदार अपील और वह खिलाड़ी काफी सारे उत्सुक नजर आते हुए यहां पर, सभी खिलाड़ी काफी उत्सुक आप देख सकते हैं इस अपील के लिए। राजेंद्र जी चौधरी हमारे आप देख सकते हैं वहां पर अंपायरिंग की भूमिका में, एक रन जगदीश और विकास की जोड़ी, आप विक्की देख सकते हैं बॉलिंग मार्क पर। विजय और द विकेट, विजय की गेंद और इस बार बैकफुट पे जाकर कवर की दिशा में। संदीप ने पिछले इनिंग में जबरदस्त बैटिंग की, जिस प्रकार युवराज जी माली ने चर्चा किया, शुरुआत थोड़ी सी खराब जरूर थी टीम की बेलापुर 40 प्लस टीम की, लेकिन उसके बाद दमदार बैटिंग रहा है टीम बेलापुर 40 प्लस टीम का। नदीम सर निर्णय क्या है? नो बॉल, एक रन काउंट किया जाएगा, टोटल 2 रन इस गेंद पर, स्कोर हुआ टोटल 3 रन, टारगेट है टोटल 52। एकस धावा, माफ करा, ओवर द विकेट, विकेट किया इस बार, स्टैंड एंड डिलीवर, खड़े खड़े नजफगढ़ के नवाब वीरेंद्र सहवाग के स्टाइल में खेला हुआ स्ट्रोक और गेंद गई है सीमा पार, मैसिव हिट, 6 रन बैट्समैन के बैट से आता हुआ, बल्लेबाज विकास के बैट से 6 रन। डीजे नौ के स्कोर पर, ओवर द विकेट विजय, इस बार लॉफ्ट किया है सुपर से ऊपर, कवर के ऊपर, इस बार दमदार बैटिंग, गेंदे 2 सिक्सर, जबरदस्त पारी, मास्टर 40 प्लस कुक्षित गांव में आप सभी का स्वागत है और दमदार बैटिंग चलता हुआ मैदान के अंदर। एक बार फिर बिगिट करने की कोशिश, हवा में गेंद, वाइड स्लॉट ऑफ की दिशा में खिलाड़ी, ओहो, इसे कहते हुए हाथ आया लेकिन मुंह नहीं लगा, फील्डर वहां पर थे पंकज, कैच पकड़ लिया था लगभग, ऐसा लगा सेलिब्रेशन होने जा रहा है, कैच पकड़ी गई है, बल्लेबाज को भी ऐसा लगा होगा कि अब तो जाना होगा डगआउट की तरफ, लेकिन आखिरी मोमेंट पे गेंद छिटक गई। गेंदों की बात करें, टोटल गेंदे हुई अब तक इस ओवर में 4, टोटल स्कोर 17 रन, बैटिंग करती हुई टीम बेलापुर 11 आप देख सकते हैं, फील्डिंग करती हुई टीम बेलापुर 40 प्लस, टारगेट रखा है बेलापुर 40 प्लस टीम ने इस मैच में जो गेंदबाजी कर रही फिलहाल 52 रन, 52 का टारगेट, ओवर द विकेट विजय। एक बार फिर स्लॉट में गेंद थी, वाइडी शेलो ऑफ की दिशा में, गैप में गेंद, खिलाड़ी अनोखा है, बल्ले से एक और चौका, लाजवाब बैटिंग बल्लेबाज विकास के द्वारा, 6-6-2-4, मानो जैसे वीआईपी नंबर डायल किया यहां पर टेलीफोन में। धन्यवाद डीजे, कुल स्कोर हुआ है टोटल 21-21, ओवर द विकेट, एक और लाजवाब स्ट्रोक, डीप स्वीपर और कवर की दिशा में फ्लैट सिक्स, जबरदस्त बैटिंग विकास के द्वारा, विजय के ओवर में यहां पर विजय में बल्लेबाजी चलती हुई मैदान के अंदर।
कुमार की बल्लेबाजी, ताबड़तोड़ बल्लेबाजी मैदान के अंदर, और कहीं ना कहीं यहां पर अटैकिंग मोड अपनाया था शुरुआत से बल्लेबाज विकास ने। 6-6, 2-4-6 ये विकास के स्कोर कार्ड में लिखे हुए यहां पर कहते कि स्ट्रोक के अंक है, कोई वीआईपी नंबर डायल नहीं किया गया यहां पर। पहले ओवर के खेल के बाद टोटल रन आए विजय के ओवर में 26 रन हुआ है। स्पीड अप करना फटाफट, नई गेंद मुहैया करानी है। कुल स्कोर हुआ है 26 और जीतने के लिए यहां से 26 रन और चाहिए। नहीं, 26 धावा झाला है, नो ओवर एक धावा होता, दोन अनाउंसमेंट के लिए एक धावा होता। पहले धावाला सिंगल, नंतर नो बॉल, नंतर षटकार, परत षटकार, परत दोन धावा, परत चौकार, परत षटकार। दोन्ही टीमचे 12 खिलाडी आमच्या सोबत जोडलेले आहेत। धाव संख्या 26। विनोद दिवेकर आए बैट गेंदबाजी करने के लिए। 26 रन और चाहिए, आधा रास्ता पार कर चुकी है पहले ओवर में ही, और टीम अब यहां से जीतने के लिए बेलापुर 11 टीम के लिए 24 गेंदों में 26 रन चाहिए। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक जरूर है, अंदरूनी किनारा लग के गेंद जाती विकेट कीपर की तरफ, फॉरवर्ड लेग स्लिप की तरफ गेंद गई। इस बीच एक रन डॉट बॉल आता हुआ आप देख सकते हैं, अगर गेंद छूटती तो निश्चित तौर पर एक रन मिलता था वहां पर, लेकिन ऐसा हुआ नहीं। डॉट बॉल आया, पॉइंट की दिशा में खेला हुआ स्ट्रोक, धीमी गति गेंद थी और हल्के हाथों से पॉइंट की दिशा में खेला हुआ स्ट्रोक। स्कोर बढ़ता हुआ अब 27 पर, 25 रन चाहिए अब जीतने के लिए। विकास एक बार फिर स्ट्राइक पर, आप देख सकते बैटिंग कर रहे, टोटल रन 24 रन पे बल्लेबाजी कर रहे विकास। इस तरह की अगर बैटिंग चलती रही तो एक तरफा मैच लेकर जाएंगे। एक और तड़ाका वाला स्ट्रोक, बैट के बीचों बीच लगी है, नतीजा कितना, और नदीम सर का इशारा था हुआ सीमा पर, 6-6-6-6। चला अंतिम निर्णय करो अंपायर, चला फाइनल निर्णय करवा नदीम सर। 4 रन स्कोर हुआ, टोटल 31-31। विकास की गाड़ी रुकने का नाम नहीं ले रही है, चौके छक्कों में डील करते हुए और इस मैच को अपनी टीम बेलापुर 11 की तरफ मोड़ते हुए नजर आ रहे। फ्लाइट डिलीवरी थी इस बार, धीमी गति की फ्लाइट डिलीवरी, थोड़ा सा हवा में लहराया था गेंद, ललचाया था बल्लेबाज को कि एक लॉफ्टेड स्ट्रोक खेलने के लिए, लेकिन गेंद और बल्ले का कोई समर्पण हुआ नहीं है, संपर्क हुआ नहीं। डॉट बॉल, 4 गेंदों का खेल अब तक हुआ है, 5 रन खर्च किए गेंदबाज विनोद ने। विनोद दिवेकर की गेंद अंदर की तरफ आती हुई गेंद और इस गेंद को स्टीयर किया है पॉइंट की दिशा में। स्कोर बढ़ता हुआ धीरे धीरे अब जा पहुंचा है 32 पर, और केवल अब जीतने के लिए 20 रन चाहिए। 29 रन पे बैटिंग कर रहे विकास, आने वाली आखिरी एक गेंद शेष इस ओवर की, 20 रन और चाहिए 19 गेंदों में, 19 गेंदे 20 का यहां पर समीकरण। हल्के हाथों से इस बार रन चुराने की कोशिश, फील्डिंग अच्छी है, एक हाथों से वहां पर गेंद को गैदर किया है कवर पॉइंट के फील्डर ने। इसी तरह की फील्डिंग करनी पड़ेगी और दमदार गेंदबाजी करनी पड़ेगी, और खासतौर पर विकास का विकेट चटकाना होगा अगर इस मैच में कमबैक करना है तो। फील्डर वहां पर संदीप थे। ओवर की समाप्ति, दो ओवर का खेल हो चुका है पूरा, आखिरी गेंद पर आता हुआ सिंगल। दूसरे ओवर की अगर बात करें तो पहले ओवर में 26 रन आए थे, लेकिन दूसरे ओवर में सिर्फ और सिर्फ देखा जाए तो 7 रन खर्च किया गया गेंदबाज विनोद दिवेकर के माध्यम से, और अब जीतने के लिए 18 गेंदों में रन बनाने हैं, टोटल 19। 18 गेंदे 19 का समीकरण, जो ये मैच जीतेगा उनका मुकाबला खेला जाएगा खारीगांव 40+ के माध्यम से, उन दोनों टीमों के बीच मुकाबला होगा।
चला स्पीड अप करा। किशोर पाटिल, विनंती है खारीगांव के हमारे विजय, आइए टॉस के लिए आपको तैयार रहना है। विजय पाटिल, संदीप आए बॉलिंग मार्ग पर जिन्होंने दमदार बैटिंग की थी। 52 रन स्कोर कार्ड में जोड़े गए जिसमें से पहले इनिंग में जिन्होंने मूल्यवान पारी, वैल्यूबल पारी खेली थी अपनी टीम के लिए। देखा जाए तो 28 रनों की ताबड़तोड़ बैटिंग की थी आखिरी रन में, खासतौर पर चौथे और पांचवें ओवर में जिन्होंने जब जिस प्रकार गियर बदला था, खेलने का अंदाज बदला था। इस बार कहीं पे निगाहें कहीं पे निशाना मानना चाहते थे ऑनसाइड की दिशा में, टॉपेज लगकर गेंद गई है डिक्लेयर जोन यानी विकेट कीपर के पीछे, एक रन। 18 रन और चाहिए अभी भी, 18 रनों की आवश्यकता यहां से। बॉलिंग मार्क पर संदीप, ओवर द विकेट, अंदर आती हुई गेंद और चेहरे का बल्ले का चेहरा फेस खोला और उसके बाद हल्के हाथों से गेंद को पुश किया वहां पर कवर पॉइंट की दिशा में, सिंगल। स्कोर बढ़ता हुआ टीम का अब जा पहुंचा है 35-35-17। दमदार स्ट्रोक इस बार, फील्डर वहां पर मौजूद, जबरदस्त कैच। आज 40 प्लस इस प्रतियोगिता में कैचेस और फील्डिंग हमने लाजवाब देखे, पहले राजू गोटोली खिलाड़ी और उसके बाद वहां पर आप फील्डर देख सकते हैं, महेश ने एक दमदार कैच पकड़ा है, महेश मोरे, दमदार फील्डिंग बेलापुर 40 प्लस टीम के द्वारा। डीजे जबरदस्त पारी खेलकर डगआउट की तरफ गया और जिस प्रकार तालियों की गड़गड़ाहट से उनका यहां पर स्वागत किया डगआउट में, काबिले तारीफ। देखा जाए तो टोटल 29 रनों की पारी खेली है विकास ने, नए बैट्समैन आया गणेश। 17 रन और चाहिए आने वाली 15 गेंदों में, 15 गेंदे 17 रनों का समीकरण कंपलसरी चेज इस प्रतियोगिता का नियम है। स्ट्राइक पे बैट्समैन अब गणेश और दूसरे छोर पर जगदीश जो एंकरिंग वाला रोल अब तक अपना रहे थे। जब विकास बैटिंग कर रहे थे, हाफ ट्रैकर गेंद और लॉफ्ट किया है सीधा हाथ में, सॉफ्ट डिसमिसल, होम डिलीवरी और गेंद सीधा फील्डर के गोदी में, एक और बैट्समैन आउट, बैक टू बैक दो विकेट्स गिरे। इससे पिछली गेंद पर विकेट गिरा था विकास का, उसके अगली गेंद पर शून्य के स्कोर पर डगआउट की तरफ जाते हुए बैट्समैन गणेश। 14 गेंदे 17 संदीप, अभी भी जीतने के लिए 17 रन चाहिए 17। ओहो काफी क्लोज गेंद थी है और बल्लेबाज शायद आउट होंगे, यस आउट किया गया आप जाकर।
डीजे और 13 गेंदों और अभ्यास से जीतने के लिए रन बनाने, टोटल 17-17। अभी भी स्कोर कार्ड थम सा गया है 35 रनों पर। देखा जाए तो इस ओवर की दूसरी गेंद पर एक सिंगल आया था, उसके बाद लगातार 2 विकेट और 1 रन आउट, यानी 3 विकेट गिरे पिछले 3 गेंदों में। निलेश मात्रे अगर हैट्रिक सिक्स लगाते तो 500 रुपए का इनाम हमारे गुण लेखक विनेश मडवी की तरफ से। हल्के हाथों से खेला हुआ स्ट्रोक आगे जाता है, शॉट मिड विकेट की तरफ, खिलाड़ी वहां पर मौजूद, बढ़िया फील्डिंग, स्वस्थ शरीर आयुष्मान, जबरदस्त एफर्ट वहां पर हमारे खिलाड़ियों के द्वारा देखने को मिलता हुआ। 40+ खिलाड़ी, बढ़िया फील्डिंग, और अब इसी के साथ ओवर की समाप्ति। 3 ओवर का खेल हो चुका पूरा, टारगेट है 52। शुरुआत काफी ताबड़तोड़ शुरुआत मिली थी, पहले ओवर में थे 26 रन और दूसरे ओवर में विनोद दिवेकर के ओवर में सिर्फ 7 रन, विकेट हालांकि नहीं मिला लेकिन इकोनॉमिकल गेंदबाजी रही वहां पर, 7 रन खर्च किए। और इस ओवर में संदीप ने जबरदस्त गेंदबाजी की और बेलापुर 40+ टीम को इस मैच में पूरी तरह कमबैक कराया, खर्च किए सिर्फ और सिर्फ 3 रन और चटकाए 2 मूल्यवान विकेट। हालांकि देखा जाए 3 विकेट इस ओवर में गिरे, जिसमें से 2 विकेट गेंदबाज संदीप के खाते में और 3 सफलता टीम के खाते में। अब जीतने के लिए 12 गेंदों में रन बनाने हैं, टोटल 16 रनों की आवश्यकता। आने वाली गेंदें होंगी 12 गेंदे 16 रन, कंपलसरी चेस। स्ट्राइक पे बैट्समैन निलेश मात्रे अगर हैट्रिक सिक्स लगाते हैं तो विघ्नेश मडवी हमारे स्कोरर, उनकी तरफ से 500 का इनाम। विजय दूसरे छोर पर, क्या अपनी टीम को विजय दिला पाएंगे? रोहिदास बॉलर, बारह गेंदे 16 रनों की दरकार है यहां से मैच जीतने के लिए, कंपलसरी चेज। रोहितास बॉलिंग मार्क पर, स्ट्राइक पे निलेश, शॉट बढ़िया है, गेंद जाता हुआ काउ कॉर्नर के क्षेत्र में, खिलाड़ी वहां पर तैनात, बढ़िया फील्डिंग पंकज, जिन्होंने एक लाजवाब कैच भी पकड़ा था लॉन्ग ऑन की दिशा में। 1 रन, समीकरण बदलता हुआ, 11 गेंदे जीतने के लिए 15 रनों की आवश्यकता, 11 गेंदे 15 रन। स्ट्राइक पर विजय, राउंड द विकेट रोहिदास, शॉट लाजवाब लेकिन पीछे फील्डर, नीचे फील्डर, पंकज कैचेस विन द मैचेस, और यहां पर वही सिद्ध करते हुए एक बार फिर 40+ क्रिकेट में बेलापुर के सर्वश्रेष्ठ खिलाड़ी आउटफील्ड के हमारे, आप देख सकते पंकज वहां पर तैनात है, उन्होंने पकड़ा जबरदस्त कैच, बैट्समैन विजय बैक टू द पवेलियन। विकेट गिरा यहां पर नए बल्लेबाज नीलेश, अब 2 नीलेश मैदान के अंदर, क्या टीम की नैया पार लगा पाएंगे? गेंदे होंगी यहां से 10 रन बनाने हैं, 15 10 गेंदे 15 का समीकरण। खास तौर पे हम शुक्रिया अदा करना चाहेंगे हमारे दोनों 12वें खिलाड़ी जिन्होंने काफी सपोर्ट किया इस रन स्कोरिंग में, यहां पर गुण लेखक के हमारे विघ्नेश का। देखा जाए तो हमारे 12वें खिलाड़ी किरण और दूसरे हमारे बेलापुर के 12वें खिलाड़ी आप देख सकते हैं मंसूर, बिग हिट, हॉप ट्रैकर गेंदी हवा में, पीछे फील्डर सीबीए ऊंची गई ज्यादा दूर नहीं, एक और सफलता बेलापुर 40+ टीम को मिलती हुई, आउटस्टैंडिंग फील्डिंग का प्रदर्शन और कैचेस विन द मैचेस, निश्चित तौर पे 2 लाजवाब कैचेस आउटफील्ड में, मुश्किलें बढ़ती हुई। अब जीतने के लिए 9 गेंदों में रन बनाने हैं, 15। जो आप देख सकते हैं अब 9 गेंदे और जीतने के लिए रन बनाने, टोटल 15। देखा जाए तो ग्रामीण क्रिकेट में जो 11 टीमें होती है वहां पर 12वें खिलाड़ी स्टेज पर आते नहीं है, यहां पर 12वें खिलाड़ी हमारे डिसिप्लिन आप देख सकते हैं, शिस्ता और खासतौर पे क्रिकेट का स्पोर्ट्समैन स्पिरिट की सभी टीमों के 40+ के 12वें खिलाड़ी यहां पर आते हैं टाइम पर, बिना कहे पूछे कहे, और आकर यहां पर बढ़िया स्कोरिंग भी उनके माध्यम से की जाती है, यानी अपना टीम का खुद लेखा जोखा उनके माध्यम से हमें देखने को मिलता है, इससे बढ़िया बात क्या हो सकती है।
जबरदस्ती गेंद, लाजवाब गेंदबाजी, गेंदबाज रोहित दास का अब तक रहा इस ओवर में। 8 गेंदे और अब जीतने के लिए 15 रनों की आवश्यकता। पहली गेंद पर सिंगल आया, उसके बाद लगातार 2 विकेट्स गिरे। ऑन ए हैट्रिक गेंदबाज, लेकिन उसके बाद फिर डॉट बॉल। 8 गेंदे 15 रन, 8 गेंदे 15 का समीकरण। पहले ओवर में 26 रन, लेकिन उसके बाद थोड़ी सी पस्त हालत है। जबरदस्त एक और ब्लॉक और डिलीवरी, गेंद जाता हुआ मिड ऑन की दिशा से गुजरते हुए लॉन्ग ऑन के क्षेत्र में। संदीप वहां पर खिलाड़ी इन एक्शन, 1 रन अब तक लिया गया है। काफी सारी वहां पर आप देख सकते हैं कि भाग दौड़ नीलेश के बैट से आता हुआ सिंगल। अब समीकरण है 14 रनों की आवश्यकता, 14 रन और बनाने आने वाली गेंदे होंगी टोटल 7। 7 गेंदे 14 रन, गणित के कैलकुलेशन मैक्स के कैलकुलेशन के हिसाब से चले तो हर एक गेंद पर 2 रन। 7 गेंदे 14 रनों की आवश्यकता, कमाल की माया, कहीं धूप तो कहीं छाए। एक समय पे जिस प्रकार शुरुआत दी थी विकास ने, ऐसा लगा कि 3 या 4 ओवर मैच खत्म हो जाएगा, लेकिन उसके बाद बेलापुर के विनोद दिवेकर संदीप ने कहा रुकिए, अभी पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, मैच अभी बाकी है। जबरदस्त गेंदबाजी ने इस मैच पे पूरी तरह लाकर झोंक के खड़ा कर दिया है एक बार फिर बेलापुर 40 प्लस टीम को। और सबसे खास बात आउटफील्ड में जो कैचेस और फील्डिंग रही है काफी लाजवाब। 7 गेंदे 14 रनों की दरकार थी, बल्ले से निकला है यहां पर हाई फायर गगन चुंबी सिक्सर, मैसिव हिट बल्लेबाज राजेश के बैट से निकलता हुआ मिड विकेट की दिशा में। 6-6-6 सिक्सर, 6 रन, 6 गेंदे और अब जीतने के लिए 8 रनों की आवश्यकता। संख्या तुम्हें भविष्य कल 44 44। 6 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल, कंपल्सरी चेस या डीजे। 8 धावांची गरज, 8 धावा। थैंक यू अजय, चला स्पीड अप करा, विनंती असेल मान ठेवा आणि लगेच फिल्डिंग लावून घ्या। शेवटचा 6 चेंडू आणि धावसंख्याची गरज असेल आता 8। पंकज बॉलिंग मार्क पर, छह गेंदे 8 रन। कहते ना मेरे दोस्त, हिम्मत ना खोना मेरे दोस्त, अभी बहुत आगे जाना है। हिम्मत ना खोना मेरे दोस्त, अभी बहुत आगे जाना है। जिन्होंने कहा था तेरे बस की बात थी, उन्हें भी करके दिखाना है। दम है तो दम दिखाना पड़ेगा। लड़ाई लड़ती हुई दोनों टीमें, बैट और बॉल का जंग जरूर हो रहा है, लेकिन जीत होगी आज निश्चित तौर पर बेलापुर गांव की जीत होगी 40 प्लस क्रिकेट की। 6 गेंदे 8 रन, कंपल्सरी चेस। बॉलिंग मार्क पर पंकज, स्ट्राइक पे बल्लेबाज नीलेश, दूसरे छोर पर राजेश, जिन्होंने आखिरी गेंद पर सिक्सर लगाकर इस मैच में एक बार फिर लाया था अपनी टीम बेलापुर 11 को। डॉट बॉल, जैसे जैसे डॉट बॉल की संख्या बढ़ेगी बैटिंग टीम के ऊपर प्रेशर 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 दबाव प्रकट होगा, क्रिएट होगा। 5 गेंदे और अब जीतने के लिए 8 की आवश्यकता। बिल्कुल, जैसे यहां पर रन्स आएंगे बची हुई 5 गेंदों में, यहां पर तालियों की गड़गड़ाहट आपको लेफ्ट साइड से देखने को मिलेगा, और जैसे विकेट या डॉट बॉल होगी राइट साइड से आपको आवाज आएगी। दोनों ही हमारी बेलापुर की टीम, शॉर्ट कवर की दिशा में खेला हुआ स्ट्रोक, नजदीकी मामला, स्किट किया बैट को, जो कि सबसे बढ़िया कार्य किया बल्लेबाज ने, समझदारी दिखाई, स्किट किया पूरे बैट को, पॉप इंक्रीज के अंदर पहुंचे सही समय पर, 1 रन मुकम्मल। 4 गेंदे और अब जीतने के लिए 7 रनों की आवश्यकता। 4 गेंदे 7 रन, दिलों की धड़कनें तेज होती हुई, धक 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 धक, कौन ये मैच जीतेगा, किस टीम का मुकाबला होगा यहां पर खारीगांव 40 प्लस के साथ। मैं विनती करूंगा खारीगांव 40 प्लस के कप्तान, टॉस के लिए आपको तैयार रहना है, स्टेज पर आना आपको खारीगांव 40 प्लस कैप्टन, खारीगांव 40 प्लस कैप्टन सलाह यार, टॉस सटी लगे रेडी रहा किशोर पाटिल। 4 गेंदे 7 रन, स्पीड अप करना है थोड़ा सा प्लीज। पंकज
विनंती आपको स्पीड अप करें प्लीज फटाफट, समय काफी कम है, अभी भी इसके बाद दो मैचेस हमें खेलने हैं, पौने पांच हो चुका है लगभग। टॉस के लिए आना है, विनंती है शॉट बढ़िया है, शॉट बढ़िया है, 360 मैदान होता तो शायद चौका या सिक्सर हो सकता था, लेकिन जी नहीं, देखना अंपायर का फैसला क्या होता है, अंपायर के फैसले का इंतजार करेंगे उसके बाद अनाउंसमेंट किया जाएगा कमेंट्री बॉक्स में कितना रन है, केवल एक। गेंद अगर पेड़ के पत्तों पे लगकर जा रही है तो एक ही रन होगा, ध्यान देना है, ये नियम पहले ही हमारे अंपायरों ने सभी हमारे आयोजकों ने बताया आपको। अब तीन गेंदे छह रन, तीन गेंदे छह रन, हर एक गेंद पर दो रन चाहिए, तीन गेंदे छह रन, मैच यहां पर क्रूशियल मोमेंट पे आ चुका है, टारगेट 52 था, पहले ओवर में 26 रन बनाए थे विकास ने, ताबड़तोड़ बैटिंग की थी, लेकिन उसके बाद यहां पर कमबैक किया है, बाउंस बैक किया है, टिट फॉर टैट, ईट का जवाब पत्थर से दिया है फील्डिंग टीम यानी बेलापुर 40 प्लस टीम ने, स्वस्थ शरीर आयुष्मान, तीन गेंदे छह रन, 40 प्लस मास्टर कप कुक्षेत गांव में आप सभी का स्वागत है, क्रिक लाइव के माध्यम से जितने हमारे दर्शक जुड़े हैं उन सभी का स्वागत है, स्पीड अप करना है, विनंती है स्पीड अप करना, एक्चुअली पॉइंट रखा गया है, तीन गेंदे छह, बॉलिंग मार्क पर पंकज, क्लीन बॉल, एब्सोल्युटली सुपर्ब डिलीवरी, जबरदस्त ये गेंद, यू मिस आई विल डेफिनेटली हिट, दो गेंदे छह, राजेश आउटवे, दो गेंदे छह रन, दो गेंदे अब छह रनों की दरकार यहां से मुकाबला जीतने के लिए, दो गेंदे छह, चलो स्पीड अप करा, दो गेंदे छह रन, लड़ाई बराबरी की मैदान के अंदर, क्रिक लाइव के माध्यम से हमारे जितने दर्शक जुड़े उन सभी का तहे दिल से स्वागत है, हमारे आयोजक जय गजानन 40 प्लस की तरफ से, मन में है विश्वास, पूरा है विश्वास, मन में है विश्वास, पूरा है विश्वास, होंगे कामयाब आज ही के दिन, चला स्पीड अप करा संदीप, विनंती असेल शेवट सा कॉल असेल, स्पीड अप करा दादा, दोन चेंडू आणि सहा धावांची गरज, दो गेंदे छह रन, कंपल्सरी चेस, ध्यान देना है बैटिंग टीम, कंपलसरी दो गेंदों में छह रन आपको बनाने, अगर ये मैच में जीत दर्ज करनी है तो, अच्छी गेंद, बॉलर बैक टू ड्राइव हो सकता था, लेकिन गेंद टप्पा खाने के बाद गई है कवर पॉइंट की तरफ, डॉट बॉल, यानी समीकरण आखिरी गेंद बनना है जावेद मियादाद, एक बॉल चेक याद आता है जब नाइट टूर्नामेंट, यस यही मैदान है और इसी मैदान पर कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटिल ने रचा था इतिहास, नाइट स्पर्धा में नवी मुंबई ग्रामीण मैच में आखिरी गेंद थी, दोनों ही तुरबा टीम थी और वहां पर भूषण पाटिल ने आखिरी गेंद पर सिक्सर लगाकर इतिहास रचा था और वहां से एक पहचान मिली थी कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटिल को और यहां पर भी बेलापुर वर्सेस बेलापुर की ही लड़ाई है और आखिरी गेंद छह रन चाहिए, एक बार जोरदार तालियां, क्या है इस डिसीजन, और जी हाँ पैरों पर गेंद लगी है, यानी डॉट गेंद कह लीजिए, सिंगल कह लीजिए, सिंगल से ज्यादा कुछ नहीं, मैच जीत लिया है चार रनों से, अभिनंदन बेलापुर 40 प्लस टीम, इसे कहते दोस्तों खेल का क्रिकेट, क्रिकेट का यह खेल है।